मित्रांनो, आज मी मित्र आणि माझ्या प्रिय मित्रांनो आणि माझ्या मित्रपरिवारांनो, माझ्या ताईंनो, तुम्ही तुमच्या घरामध्ये रेग्युलेटर आणता. तुमचा कधी भारत गॅसचा गॅस असेल तर तुमचा रेग्युलेटर कधी खराब होतो. तर रेग्युलेटर खराब झाल्यानंतर म्हणजे काय होतं, तर तुमचा जो रेग्युलेटरचं बटन असतं ते खोलल्यानंतर आवाज येतो, त्यामुळे गॅस आणि फसाफस आवाज वाढतो. तर माणसांना, आपल्या परिवारातल्या लोकांना त्याचा खूप त्रास होतो. घरभर त्याचा गॅस फैलतो, त्याच्यामुळे जीवाचा पण खतरा असतो. तर आपण कधी रेग्युलेटर खराब झाला की आपण आपल्या भारत गॅसच्या ऑफिसमध्ये जातो, तिथे आपण तक्रार देतो. नंतर मग ते लोक आपले रिप्रेशन म्हणून आपल्याला असे रेग्युलेटर ते लोक बदली करून देतात. तर त्यांचे काय परचेस पैसे असतात, ते पैसे ते लोक घेतात आणि आपल्याला असा एक रेग्युलेटर देतात आणि पायपाचे पैसे घेतात. तर तुम्ही जर हे घेतलं असेल तर तुम्ही घरी घेऊन आला असेल भारत गॅसचं, आहे बघा हे पाईप आहे आणि नवीन पाईप आणलेलं आहे आणि हे रेग्युलेटर आणलेलं आहे. तर रेग्युलेटरमध्ये आपल्याला असं रेग्युलेटर काय बॉक्समध्ये देतात, कधी ते लोक असे प्लास्टिकच्या थैलीमध्ये पण देतात कागदामध्ये. तर हा रेग्युलेटर नवीन रेग्युलेटर घेतलेला आहे बघा, हा नवीन रेग्युलेटर आहे आणि रेग्युलेटरची वायर आहे नवीन, आपली पाईप आहे. तर हे पाईप मी घेतलेलं आहे आणि आता रेग्युलेटर मी ह्याच्यामध्ये लावलेलं आहे. तर लावायला कसं आहे, आपल्याला 10 ते 15-20 मिनटं लागतात त्याच्यात, म्हणजे ह्याच्यामध्ये ना खूप ताकद लावायला लागते हे घुसवायसाठी. म्हणजे असं पकडायचं असतं आणि हा पाईप ह्याच्यामध्ये असं घुसून असं दोन्ही बाजूनं हे सेम असतात, ह्याच्या हे दोन्ही बाजूनं एकसारख्याच असतात. तर तुम्ही कन्फ्युजन होणार तुम्हाला, की तुम्हाला असं वाटणार की कोणची बाजू सही आणि कोणची बाजू गलत आहे. तर दोन्ही बाजू पण एकसारख्याच आहेत, त्याच्यामध्ये कोणची बाजू सही आणि गलत ह्याचं काय नाही आहे. तर त्याच्यामध्ये हे असं नाही बघा, असं दोन्हीकडे लागलेलं असतं हे असं पाईप ह्याच्यामध्ये असं लागलेलं असतं. तर आपण असं खोलल्यानंतर हे काय नसते, हे फक्त त्याला अडकवायसाठी असतं की ते फेलू नाही म्हणून. म्हणजे असं ठेवलं तर फेलणार ना, मग ते त्याच्यामध्ये असं गुंडून त्याला असं लावलेलं असतं. तर आता हे जे आपण घेतलेलं आहे ना, ते असं खोलल्यानंतर ही बाजू आणि ही बाजू दोन्ही बाजू कशी सेम असते. तर त्याच्यामध्ये तुम्ही कन्फ्युजन करू नका की ही त्या रेग्युलेटरसाठी या ती त्या चुलीसाठी आहे. तर चूल आणि रेग्युलेटरसाठी एकच बाजू आहे ती. तर आपण हे घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये कसं आपला रेग्युलेटर असं घुसवायचा आणि असा ताकद लावून याला असा आतमध्ये ढकलायचा. तर तुम्हाला ढकलायला जास्त वेळ लागू शकते, ताकद लागते त्याला. ताकद लावून तुम्ही ह्याच्यामध्ये घुसू शकता, त्याला काय इतलं आला तरी चालतं. त्याला थोडंफार कमी जास्त असेल ना तरी काय फरक नाही पडत. कारण का त्याच्यासाठी कसं असतं, हे असे दोन प्रकारचे बूज येतात बघा. हे दोन प्रकारचे बूज येतात ना बघा, हे दोन प्रकारचे बूच आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, हे बूच असे घ्यायचे आहेत आणि इथं हे खोलायचं नाही आहे. हे मी खोललेलं आहे, हे नट खोललेलं आहे ना, हे नट खोलायचं नाही आपण. हे नट असे इथे असतात, ते खोललं तुम्हाला दाखवायला. हे खुलतं ना असं, ते खोलल्यानंतर कसं असं हे जे खोललं ना आपण, तर असं फाकतं आहे. हे बघितलं नाही असं, हे पण हे लय लवचिक असल्यामुळे कसं इथे तुटू शकतं आहे. तर त्याचं तसं नाही करायचं असतं, ह्याला इथे असं टाकायचं असतं, याला आणि ह्याला असे दोन्ही पहिला टाकून ठेवायच्या. टाकल्यानंतर हां, आणि नंतर मग ह्याला पुढे न्यायचं, ह्याला असं पुढे नेऊन टाकायचं आहे ना. इथे नेल्यानंतर इथे आपल्याला जी जागा आहे सही वाटली तिथे, तर इथे आपल्याला टाईट करायचं त्याला. हे बघा, अशा प्रकारे ह्याला टाईट करायचं. ह्याला पहिलाच नट असतो, ह्याला असं टाईट करायचं. तर तुम्हाला वरच्या बाजूला करायचं असेल वरच्या बाजूला करा, खालच्या बाजूला करायचं असेल ना खालच्या. तर हे नट आहे, हा नट आहे ना. तर आता आपल्याला इथून नट हा टाकायचा आहे, अशा प्रकारे टाकायचं. हे कसं आहे, खोलल्यामुळे ते खोलून तुम्हाला दाखवायसाठी ठेवलेलं होतं की ते खोलायचं नाही. खोलल्यानंतर ते लावायला थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकते. ते कंपनीने कसं आहे, ते डायरेक्ट टाकायला दिलेलं असतं. ते असं पकडलं नाही, ते आपल्याला स्क्रूड्रायव्हर आहे. ते स्क्रूड्रायव्हर पहिला त्याला नाही खोललं ना तर तुम्हाला बरं पडेल, कारण काही मी तुम्हाला दाखवायसाठी खोललेलं आहे. हे खोलायचं नाही ह्याला असं, ह्याच्याने काय होतं माहिती का, हे टाईट होणार. हे असं हे केल्यानंतर ना हे ह्याला असं करायचं. ते हे जे पुढचा हिस्सा आहे ना तो इथे टाईट होतो. ह्याचे आठ आहेत ना, एक पुढे जातात त्याचे. आणि स्क्रूड्रायव्हर पण ना कसं ह्याचं बरोबर लेवलचं घ्यायचं ना. ते स्क्रूड्रायव्हर लेवलने नाही घेतलं ना आपण, हे ह्याचं बरोबर घ्यायचं. कारण छोटा स्क्रूड्रायव्हर घेतला ना मग त्याचे नट खराब होऊ शकतात.
आटे खराब होणार, हे स्क्रूचा नट आहेत ना ते बरोबर त्याच्या मापाचं घ्यायचा आणि याला इथे टाईट करायचं, असं म्हणजे ढिल्लं नाही होणार, तिथून गॅस लीक नाही होणार, याला बरोबर असं मजबूत असं टाईट करायचं बघा, हे तर असं टाईट लागणार ना, आता बघा ही टाईट लागल्यानंतर बघा ही साईज आहे ना ही फुल झाली आहे आणि इथून जी टाईट ही टाईट झालेली बघा, एक साईड म्हणजे गॅस जरी गेला ना तर इथून इथून याच्या आतमधून इथून पास होणार, या साईडला येणार नाही, तर आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं टाईट करा, म्हणजे जेवढं तुम्हाला वाटतं की तुमचं मजबूत झालेलं आहे, ह्याचा इस्क्रू जेवढा टाईट होईल तेवढा तुम्ही करू शकता, जास्त टाईट करायचं म्हणजे ते बरोबर मजबूत राहील, ते म्हणजे तिथून गॅस लीक नाही होणार, इथून इथून पण टाईट आहे, इथून पण टाईट आहे, बाजू बाहेर आहे, कारण की याची कटाई कशी असते मागे पुढे असते बघा, इथे 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 थोडी कटाई पुढे गेलेली आहे. हा बघा मित्रांनो, हा बघा मित्रांनो माझ्या ताईंनो, याला हे असायचं ना, हे पाईप असतो तर आपण याला असा पुश करून थोडंसं असं पुश करून असं काढायचा, काढल्यानंतर काढायच्या पहिले आपलं रेग्युलेटर आहे ना बंद असायला पाहिजे, हे रेग्युलेटर आहे ना जुना रेग्युलेटर आहे तर बंद आहे तो, नाही का नाही, आता आपण इथून काढलेला आहे तर काढल्यानंतर कसं काय त्याला आपल्याला बंद आहे ना, त्याला असं काढायचं, काढलं ना नंतर हा ढाकण आहे तो फिटिंग करायचा, असं फिटिंग केलं आता आपण काढलेला आहे का नाही, हा आता खराब झालेला होता ना, हे नाही जर बटन हे खराब झालेलं होतं, त्याच्यामधून कसं इथून ह्या साईडनी गॅस उडायचा आणि ह्या साईडनी गॅस उडायचा, हे पाईप पण खराब झालेलं होतं, हे दोन्ही पाईप हे सगळं खराब झालेलं होतं, त्याच्यामुळे हे जे सर्व हे ना ह्याच्यामधून गॅस उडत होता, हे सर्व हे इथून जे भुजी असतं ना ह्याच्या आतमध्ये ना, हे आपण खोललं ना त्याच्या आतमध्ये एक नट येतो, ते नटाचे जे हे असतात ना ते त्याच्यामध्ये आपलं वायसर यायचे ना, आपल्या इस्टूमध्ये पण आपण वायसर जाऊन टाकायचो, आपला बर्नर खराब व्हायचा तो खाली, तसं याचं हे वायसर असतो त्यामध्ये, तो वायसर खराब झाल्यामुळे ना ते गॅस आहे ना ह्याच्यातनी असा आवाज येतो, फुसफूस आवाज येतो आणि गॅस उडत असतो त्यामधून, तर गॅस उडल्यामुळे कसं आपल्या गॅसचं नुकसान तर होतं पण घराला पण धोका असतो त्याच्यामुळे, आपल्या परिवाराला धोका असतो, म्हणून हा रेग्युलेटर आता खराब झालेला आहे, हा आपण टाकून दिला फेकून दिला, आता या आपला नवीन रेग्युलेटर आहे, काय हा आपला रेग्युलेटर आहे नवीन, आता आपण तिथे लावणार आहे, या या आता पहिलं आपण इथे लावायचं नाही, पहिलं ह्याचे असं ठेवायचं आहे ते इथे, ठेवल्यानंतर आपल्याला हे इथे ठेवायचं स्क्रूड्रायव्हर, नंतर हे आहे ना याला आपल्याला लावायचं, तर त्याला पहिला तेल आहे ना ते हे बघा, हे चिकट बघा, हे तर तेल आहे ना हे पहिला जे होतं ना तर त्याला घाण लागलेली होती, आता आपल्याला पहिला साप ह्याची अशी घाण आहे ना, आपल्याकडे कॉटनचा कपडा असेल तर कॉटनच्या कपड्याने अशी साफ करायचं, कारण का आम्ही आपण काम करतो ना त्याचं तेल बिल त्याच्यावर पडत असतं, तेल पडल्यामुळे कसं हे घाण होतं, तर हे घाण असं साफ करायचं, साफ करून घ्यायचं झालं साफ, हा रेग्युलेटरचं हे वायर आहे ना आणि हे पहिलं टाकून ठेवायचं, है ना, नंतर आपल्याला फक्त याला काय करायचं आहे, याला असं हळूहळू घुसवायचं बघा, आहे का नाही इझिली घुसलं ना, कारण ते पहिलं आपण यूज केलेलं असल्यामुळे कसं माहिती आहे, आपण याला पहिला यूज करतो ना ते आपल्या घरामध्ये तेल असतं काय असतं ना ती वस्तू, तेलामुळे कसं ती पहिला चिकनाट त्याला पकडलेली असते, आपण जर नवीन वस्तू घेतो ना जेव्हा आपण हे चुला नवीन घेणार ना त्या त्याला एकदम मग ते घुसायला थोडा प्रॉब्लेम होतो, तर तुम्ही त्याला थोडंसं खोबरेल तेल असेल ना ते लावलं तरी चालेल त्याला, तर त्याच्यामध्ये फटकन घुसते हे घुसलं ना बघा, आता हे आता आपल्याला जास्त ताकद लाव ताकद ह्या रेग्युलेटरला लावायला आपल्याला ताकद लागते, हे रेग्युलेटरचं जे असतं ना ते सिस्टम ते तुम्हाला इथून इथून बरोबर टाईट करायला लागते, हे मी दाखवलेलं ना तुम्हाला स्क्रीन, इथे पहिला टाईट करायचं असतं कारण एवढा एवढा भाग तरी बाहेर यायला लागतो तो इथे टाईट होतो, मग इथून इथून जो गॅस येतो ना तो इथून आपलं लीक नाही होऊ शकत, म्हणून हे टाईट केलं ना इथून गॅस डायरेक्ट इथे येणार असे, तर आपण आता हे लावलेलं आहे थोडंसं असेल तर असं लावू शकतो आपण, म्हणजे जोडा जो जॉईंट व्हायला पाहिजे, हे जॉईंट झालं ना तरी जॉईंट झालं नाही आहे तरी आपला गॅस इथून इथून या पाईपामध्ये पास होतो, जो गॅस आहे ना तो इथून इथून डायरेक्ट येतो आणि तिथे जी एवढा आटा आहे ना गोल
ह्याच्यामधून तो त्याच्या आतमध्ये पास होतो आणि इथे येतो. आता आपल्याला काय करायचं आहे, हा नट आहे ना इथे आपल्याला असं पकडायचं आहे आणि याला इथे असं हे थोडंसं इथे थोडं जागा ठेवायची, कारण का ही गॅस आहे ना इथून या नळीमधून याच्यामध्ये जाणार आहे, ते इथे इथे इथून असं लीक नाही व्हायसाठी त्याला आपल्याला इथे टाईट करायचं आहे. हे ते आता आपल्याला टाईट करायचं आहे. आता बघ हे त्यांचे कोने आहेत ना हे थोडे थोडे बाहेर यायला पाहिजे, म्हणजे ते फिटिंग होणार बरोबर. हे कोने ना असे इथून बाहेर यायला लागतात आणि हे जे ना पुढे पुढे येतं, म्हणजे ह्याच्यामध्ये जे कोने असतात ना ते त्याच्यामधून कोने पुढे पुढे येतात, म्हणजे हे वाढत जाते. हे जे गोल आहे ना ते वाढत जातं, तर आपण इथे असं टाईट करत गेलं ना त्याची एक लिमिट असते, तो इस्कूलमध्ये तेवढ्यापर्यंत जातो. ते इथलप दिलं ना इथून असं बाहेर येतो, तो इथलप तो जेवढा आहे ना त्याची लेवल तेवढाच येणार. त्याशी जास्त तुम्ही किती पण केलं तर पुढे जाणार नाही, तर तुम्ही जेवढा टाईट होऊ शकते तेवढा टाईट करा. आता हे टाईट झालेलं आहे बघा, आहे ना हे टाईट झाला. आता बघा इथून 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 बघणार ना तर थोडा थोडा तुम्ही या साईडनी बघणार ना बघा बाहेर ते नट इथे बरोबर टाईट झाला, तर इथून इथून जे वायर येणार ना ते इथे इथे घुसणार, आहे का नाही. हे जे काढतं आपल्याला नाही येत असेल ना ते ह्याला ह्याला असं खेचायचं आणि इथे बोट टाकायचं, ह्याला हे मध्ये मध्ये गॅप आहे ना ह्याला आपला अंगठा आहे ना एवढासा, ह्याला असा हे ना हे ढाकण आपल्याला खोलता नाही येत असेल. कितीक लोकांना ढाकण खोलता येत नाही, तर त्याला कसं असं खेचायचं बघ, खेचलं ना इथे एवढा एवढा गॅप बाहेर येतो, तर बाहेर आल्यानंतर इथे बोट लावायचं. हा अंगठा आहे ना हा बघा, एवढा अंगठा इथे लावायचा आणि फक्त असं करायचं बघा बाहेर निघला ना. आता बाहेर निघल्यानंतर हा रेग्युलेटर असं वरती करायचा, असं दाबलेलं आहे मी लावलेलं आहे बाटला, याला असं उचलायचं आणि याला पुश करून लावायचं. आता बटन दाबायचं असं, आता आपल्याला असं इथे गॅस चालू. हे सगळा पाईप आहे बघा, हा नवीन रेग्युलेटर लावलेला आहे, ही वायर आहे तो गॅस चालू झाला, ही नवीन वायर आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या परिवारांना आपल्या मित्रमैत्रींना आपल्या परिवार जे आपले जवळ रिश्तेदार आहे तुमच्या आजूबाजूवाल्यांना कधी मदत करायची असेल तर तशा प्रकारे मदत करा, कारण का हा व्हिडिओ बनवायचा आपला एकच उद्दिष्ट आहे की लोकांची मदत व्हावी आणि त्यांना त्या कामापासून जानकारी मिळावी, याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यामध्ये माझा दुसरा काही उद्दिष्ट नाही आहे. तुम्ही हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा, एक दुसऱ्यांची सहायता करा आणि कर्मा कमवा. नमस्कार.